नमस्कार, माझी रेसिपी माझी बाग मध्ये आपले स्वागत। आज मी सर्व बागप्रेमींसाठी एक मी मला स्वतःला आलेला अनुभव या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आज मी अशा एका वस्तूबद्दल बोलणार आहे जी वस्तू आपल्या सर्वांच्या घरी सहज उपलब्ध असते आणि ती वस्तू आपल्या बागेतील रोपांसाठी एक वरदान आहे। आपल्या बागेतील रोपांचं अनेक प्रकारच्या बुरशीपासून, अनेक प्रकारच्या रोगांपासून, अनेक प्रकारच्या फंगल इन्फेक्शनपासून आपल्या या रोपांचं रक्षण करते आणि अशी ही वस्तू आहे हळद। आपण घरी घरगुती वापरासाठी जी हळद आणतो त्याच हळदीचा वापर आपल्या बागेतील रोपासाठी करायचा आहे। मला स्वतःला आलेला अनुभव असा आहे की माझं हे गुलाबाचं रोप मी नर्सरीतून आणलं होतं, पण या रोपाच्या या जे फांद्या आहेत या आता सध्या नवीन आलेल्या आहेत, पण ही जी फांदी आहे अतिशय छोटी होती आणि हे रोप अगदी निर्जीव झाले होते, निष्प्राण झाले होते, निष्फळ झाले होते। सगळे पानं पण याची जळून गेली होती, कोंबे जायला लागलं होतं। मला वाटलं की आता हे आपलं रोप नक्कीच दगावणार। आणि माझी एक सवय आहे की मी बागेतील एखादं माझ्या रोप जर खराब झालं तर मी त्यावर निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग करून बघत असते। मग मी ठरवलं की या रोपावर सुद्धा आपण प्रयोग करूया। मग मी काय केलं, आपल्या घरात जी दैनंदिन वापरासाठी हळद आणलेली असते ती हळद मी घेतली आणि या सर्व रोपांच्या कडेने एवढाशी थोडी माती उकरली आणि एक चमचा हळद घेतली आणि ती हळद मी अशी चिमटीने या रोपाच्या गोलाकार मातीवर उकरली आणि या रोपाच्या गोलाकार अशी टाकली आणि त्याच्यावर मी माती अशी पसरून ठेवली आणि या रोपाला मी 2 दिवसानंतर पाणी दिले। हे बघा असं चौबाजून मी आणि साधारणतः 2 महिन्यापूर्वी मी माझ्या या रोपावर असा प्रयोग केलेला होता आणि त्याचा परिणाम माझं हे रोप असं सगळ्या बाजूनी फुटवे आलेले आहेत। माझं हे रोप पुन्हा जिवंत झालेलं आहे, पुन्हा याला 2 फुलंसुद्धा आलेली, 3 फुलं आलेली होती। हे बघा ही 2 आता सुकलेली आहे, 1 तर सुकूनच गेले पूर्ण आणि 2 पण आता सुकारलेले आहेत, पण माझं रोप मात्र एकदम तजेलदार झालेलं आहे, पुनर्जीवित झालेलं आहे। याला जागोजागी फुटवे आलेले आहेत, हे बघा प्रत्येक ठिकाणी फुटवे आलेले आहेत आणि आता याला प्रत्येक ठिकाणी कळ्या येणार आहेत। मला वाटतच नव्हतं की माझं हे रोप चांगलं होईल, म्हणून मला असं वाटलं की हा अनुभव माझ्या बागप्रेमींसाठी शेअर करावा। आपल्या शरीरावर कुठं जरी थोडंसं खरचटलं किंवा छोटीशी जखम झाली तरी आपण लगेच हळद लावतो आणि थोड्या दिवसामध्ये आपली जखम भरून येते। रोपांच्या बाबतीत पण तसंच आहे, आपल्या रोपाला जर थोडी इजा झाली, थोडासा कुठल्या फंगल इन्फेक्शन झालं, बुरशी लागली तर हे हळद कीटकनाशकाचं काम करते। आपल्या किचनमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या आपण आपल्या बागेसाठी वापरू शकतो, आपल्या रोपांवर त्याचा चांगला उपयोग होतो, त्यातील एक हळद हा प्रमुख घटक आहे। आपण कुंडी भरण्यासाठी जी माती तयार करतो म्हणजे त्या मातीमध्ये कंपोस्ट, गार्डन सॉईल घालतो, शेणखत घालतो, त्याचबरोबर हळद जरी 1 चमचा आपण घातली तरी आपल्या बागेतील रोपांना वेगळं हळद देण्याची गरज नाही। पण जरी मातीमध्ये हळद नसेल घातली तर आपण अशी रोपांना वरून हळद दिली तरी चालते। आपल्या मातीमध्ये अनेक प्रकारचे शत्रू किडे सुद्धा असतात आणि मित्र किडे सुद्धा असतात, पण आपण जर बागेतील रोपांना हळद घातली तर हळद या शत्रू किड्यांचा नाश करते आणि आपल्या रोपांचं रक्षण करते। अशा प्रकारे कीटकनाशकाचं काम ही हळद करते। गुलाबाच्या रोपांना किंवा कोणत्याही रोपांची जर पाने खराब झाली असेल तर काय करायचं, हळद अशी थोडीशी घ्यायची आणि ही जी पानं आहेत या पानांना असे हळद चोळायची। सर्व पानांवर अशी जी रोगट पानं वाटतात किंवा किडलेली पानं वाटतात अशी हळद चोळायची। मग काय होतं याने की आपल्या डोळ्याला न दिसणारे असे जे काही छोटे कीटक असतात, सूक्ष्म कीटक, ते सुद्धा या हळदीच्या वापराने मरतात आणि आपले रोग सकस होते। कोणत्याही झाडाला जर समस्या असेल तर हळदीचा वापर अगदी बिंदासपणे करू शकता, पण हळदीचा वापर करताना एक खबरदारी घ्यायची की अशी हळद घातली की त्याच्यानंतर 2 दिवसांनीच पाणी घालायचं रोपांना। कारण काय होतं, हळद घातल्याबरोबर जर आपण पाणी लगेच दिले तर पाण्यामुळे हळदीमधील जी रोग प्रतिकारक शक्ती आहे ती कमी होते, कारण हळद भिजते आणि त्यामुळे त्यातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होते। म्हणून हळद घातल्यानंतर 2 दिवसांनीच पाणी द्यायचं, वरचा पृष्ठभाग मातीचा वाळला की मगच पाणी द्यायचं, म्हणजे हळद आपली आपलं काम एकदम चोखपणे करते। या हळदीचा आपल्या रोपांवर चांगला परिणाम होतो। हळदीचा वापर करताना अति वापर सुद्धा करायचा नाही,
अति सर्वत्र वर्जते, म्हणजे हळदीचा वापर सुद्धा प्रमाणातच करायचा आहे. मोठं रोप असेल तर एक चमचा आणि छोटं रोप असेल तर अर्धा चमचा. म्हणजे हळदीचा वापर रोपाचा आकार, कुंडीचा आकार हे बघूनच घ्यायचा आहे. जास्त हळदीचा वापर सुद्धा करायचा नाहीतर आपले रोप दगावण्याची सुद्धा शक्यता असते. तुम्हाला या व्हिडिओमधील माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.